हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता आली आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर, आणि माझ्याबरोबर आहे शालिनी वहिनी. अर्थातच फिटनेस फ्रीक माधवी. माधवी कशी आहेस? मस्त, थँक्यू. खूप सुंदर दिसतेस नेहमीप्रमाणे. आणि मला सांग की आता हे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका एवढी फेमस होती आहेस तू. खरं तर निगेटिव्ह रोल आहे, पण तरी मालिकामध्ये शालिनी वहिनी आवडत आहेत काही लोकांना, तुझं काम आवडत आहे. तर आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगशील? खूपच सुंदर आणि सुरेख प्रवास आहे. मला असं वाटत होतं की माझ्या कॅलिबरचं काम मला मिळालं आहे. अजून बरंच काही काही करायचं आहे, पण तरीसुद्धा असं वाटलं की ठीक आहे, आपल्याला बरंच काही येतं आहे जे मला माहीत नव्हतं, ते सुद्धा दाखवण्याची संधी या कॅरेक्टर थ्रू मला मिळालेली आहे. सो आय एम व्हेरी हॅपी, कारण की कुठलाही कलाकार अशा संधीची वाट बघत असतो. आणि निगेटिव्ह भूमिका असूनसुद्धा तितकीच ती पॉप्युलर आहे ते कॅरेक्टर, किंवा तितकंच त्या भूमिकेला खूप प्रेम मिळतं आहे. शालिनी आवडती आहे हे खरं तर, शालिनी निगेटिव्ह रोल करणारा आवडतो आहे हे कॉन्ट्रास्ट आहे जरा, पण ते आवडतं आहे हे बघून खूप मस्त वाटतं. कारण की निगेटिव्ह रोल करणाऱ्यांना कधी पसंती मिळत नाही, असं असतं की नाही नाही ती वाईटच असेल, ती रिअल लाईफमध्ये पण अशीच असेल असं गृहीत धरलं जातं. पण तसं न करता प्रेक्षकांचं प्रेम इतकं जास्त आहे की ते शालिनीशी, म्हणजे शालिनीच्या प्रत्येक कटकारस्थानामध्ये सुद्धा त्यांना एक त्याच्यामध्ये एक वेगवेगळे बदल दिसत असतात, की माधवी कुठल्या पद्धतीने किंवा शालिनी कुठल्या पद्धतीने ते बदल आणते आणि काय काय करत असते ते आवडते. पर ते शालिनी हे लोकांनी उचलून धरलंय, खूप छान वाटतं. म्हणजे आय एम सो हॅपी आणि मला खूपच सॅटिस्फॅक्शन आहे हे कॅरेक्टर करताना, म्हणजे मिळतंय मला खूप. शालिनीचे फॅन मुवमेंट असेल ना एखादी, तर असं आवडती कमेंट कुठली आठवते का आत्ता फॅन्सनी दिलेली? खरं सांगू का, खूप कमेंट्स आहेत. म्हणजे मला हा एक कमेंट अशी आहे की मला इन्स्टावरतीच आली होती वाटतं, की ते कॅरेक्टर एक गर्भवती महिला होती, आपल्या सिरियल त्या रेग्युलरली फॉलो करतात, आणि त्यांना माझं कॅरेक्टर खूप आवडतं. इथेच माझा विश्वास बसत नव्हता, शालिनी आवडते. तर सुरुवात सिरियलचे सुरुवातीचे दिवस होते, आय थिंक वर्ष झालं होतं सिरियल, आणि त्याच्यानंतर मला एका कमेंटमध्ये असं आलं की मला तुम्ही इतके आवडताना की माझ्या मुलीचं नाव पण मी शालिनी ठेवलं आहे. तर माझं असं मुली शालिनी नको, मी माझ्यासारखी नको व्हायला ती, म्हणजे शालिनीसारखी नको व्हायला ती, ती होऊ दे गौरीसारखी, तुम्हाला नाव ठेवायचं असलं तुम्ही ठेवू शकता. तर ही एक कमेंट मला आवडली. बाकी खूप प्रतिक्रिया आल्या. वेड लागण्याचा सिक्वेन्स होता तेव्हा तर लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, आणि माझ्यासाठीसुद्धा एक छान एक संधी होती की मला एक वेडेपणाचं मी कधीच केलं नव्हतं याच्या आधी. सो ते करताना आनंद झाला. लोकांचा असा प्रतिसाद बघून असं वाटताना अजून उत्साह आहे, अजून करायचं आहे, अजून छान काम करायचं आहे, लोकांचं मनोरंजन करायचं आहे. आपण जी भूमिका करतो ती लोकांना आवडली पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे. अनेक वेळा ना प्रेक्षक तुम्हाला सांगतात की हे नको, हा हे असं करा तसं करा, आणि त्याचप्रमाणे ना घरचेही सांगतात, म्हणजे तुझा नवरा असेल मुलगा असेल, ते तुला काही सांगतात की नाही, सल्ले देतात की नाही, तू हे असं नको करू किंवा हे असं का केलंस किंवा असं काही खडसावलं तुला? खरं तर नाही असं केलेलं आहे. माझ्या आईवडिलांचं तर कसं असतं, माझे आईवडील खूप खूप साधे आहेत. त्यांना म्हणजे त्याला आवडलं नाही म्हणजे त्यांचं असं असतं, एखादं कॅरेक्टर मी आता खूप कामं केलं तर एखादं काम वाजत नाही, जशी एखादी फिल्म वाजत नाही तसं एखादं काम वाजत नाही, तसं आईचं म्हणणं असतं ते एवढं पोचलं नाही का असं एवढंच म्हणते ती. तर असं ते असं ठासून असं दिसलं नाही ते असं एवढंच बोलते. पण आता ही सिरियल बघितल्यावर तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, म्हणजे तिचं असं आलं सगळं व्यवस्थित व्यवस्थित कॅरेक्टर तुझं पोचलेलं आहे. आणि तिचं म्हणणं असं कधीच नव्हतं की तू लीडच कर, कारण की ती मला निगेटिव्ह रोल पहिल्यापासून मी करत आले, ती म्हणते की ह्याच्या जास्त कॅलिबर की ह्याच्या जास्त कौशल्य आहे जे दिसून येतं. आणि घरामध्ये बाकी कोणीच नाही, हा माझ्या मुलाने मला विचारलं होतं, आई तू अशी वाईट वाईट का वागते, तर इतकं तसा तो गोड शब्द होता. तर माझं असं म्हणजे काम आहे रे बाबा, मी चांगलं नाही वागू शकत, मला दुसऱ्या दिवशी काढून टाकतील सिरियलमधनं, मला वाईटच वागायला पाहिजे तिथे. तर त्याला सांगितलं नाही पिल्लू, ते रोल तसा आहे ना पिल्लू, तुला कसं ते त्याला एक मी फिल्मबद्दल सांगितलं होतं ॲव्हेंजर्समध्ये, म्हटलं थॉर वगैरे किंवा बाकीची कॅरेक्टर्स कशी, बाकी गुढी गुढी कॅरेक्टर्स असतात, विलन पण असतो त्याच्यामध्ये, तसं माझा विलनचं कॅरेक्टर आहे, ते आवडतं की नाही तुला जास्त? तर म्हणतो हो, मग तसंच आहे असं मी त्याला समजावलं होतं. बात आहे, शालिनीचं ना जे कॅरेक्टर आहे शालिनी हे खूप इंटरेस्टिंग पण आहे, कारण तिच्यामध्ये तिचं जे कटकारस्थान असतं ते प्रत्येक वेळी काहीतरी खरंच इंटरेस्टिंग असतं असं. आणि मुळात देवकीसोबत असते ना, सो ते एंटरटेनिंग होतं. म्हणजे माझ्या कॅरेक्टरचा प्लस पॉईंट असा आहे की ती फक्त भुयावडून फक्त कारस्थानं नाही करत बसत, त्यात एंटरटेनमेंट एलिमेंट आहे, थोडंसं कॉमेडी आहे, परत वेगवेगळ्या त्याला एक छटा आहेत मला असं वाटतं कॅरेक्टरला. फक्त फोकस तिचा बघाच मी आता कसं काम असं नाही आहे,
तर त्याच्यासोबत थोडंसं आणि त्याचं श्रेय पूर्ण टीमला जातं, डिरेक्टरना जातं, की ते वेळोवेळी काही ना काहीतरी सुचवत असतात. माझ्या आणि देवकीचे सीन्स म्हणजे असं एक लाईटर नोटवर नेण्यासाठी असतात, की खूप सिरियस झालं आता थोडंसं एंटरटेनिंग होऊ दे, हसत खेळत काहीतरी होऊ दे, तर मध्येच तो एक सीन पडतो. सो हे सगळंच करायला मिळतं. आणि देवकी आणि माझी केमिस्ट्री इतकी चांगली जोडली, आता तर देवकी बदलली, तुम्ही बघताय भक्ती रत्न बारखी आली, तीही खूप छान काम करते. तुला तेच विचारणार होते, मीनाक्षीला किती मिस करते असे आता, कारण इतके वर्ष तुम्ही एकत्र काम केलं आणि आता किती मिस करते. खूप मिस करते. आधीचे एपिसोड्स बघितल्यावर असं वाटतं अरे बापरे काय दंगा केलाय आम्ही, खूप मजामस्ती केली आहे. आणि ऑफकोर्स तिला मी खूप मिस करते याच्यासाठी की एक ट्युनिंग जोडलेलं असतं. आम्ही सगळ्यात जास्त सीन्स आम्ही मजा मस्करीमध्ये सुद्धा म्हणतो, आमचे नवऱ्यांसोबत जेवढे सीन होत नाहीत तेवढे सीन आम्ही एकत्र केलेले आहे. तर त्याच्यामुळे आमचं एक असायचं कॉल टाईम आलं ना, समजा मोबाईल आसपास नसेल तर मी तिला विचारायची किंवा ती मला विचारायची, मला माझं ते कॉल टाईम काय गं, म्हटलं 8:30. म्हणजे माहिती असायचं की दोघांचं कॉल टाईम सेम, पॅकअप सेम वेळेला होतं. त्याच्यामुळे आम्ही कधी कधी मोबाईल बघायचो की ती 8:30 कॉल टाईम, बरं ठीक आहे चल मग उद्या भेटू बाय, इतकं आम्ही तो आम्हाला माहीत असायचं. सो खूप सवय झाली. आम्ही सगळ्यात जास्त सीन्सच्या निमित्ताने एकत्र आम्ही जास्त दोघी आहोत सेटवरती. गौरी आणि जयदीप पण नाही जेवढे, तेवढे आम्ही आहोत एकत्र. तर ऑफकोर्स मी तिला खूप मिस करते. आणि भक्ती आली आता, म्हणजे एक मला असं वाटत होतं की अरे केमिस्ट्री परत जुळली पाहिजे, भक्ती कशी आहे शांत आहे जरा वगैरे, पण नाही ती ही खूप छान काम करते आहे. सो तिची कसर ती हळूहळू भरून काढते. पण ऑफकोर्स मीनाक्षी ही मीनाक्षी आहे, भक्ती भक्ती आहे, दोघांचा पॅटर्न वेगळा आहे, दोघेही मेहनती आहे, दोघेही छान काम करतात. आता मालिकेकडे येऊया, की एवढी कटकार असताना करून सुद्धा ती यशस्वी होत नाही आहे, अखेर गौरी पुन्हा आली आहे तिच्या मूळ रूपामध्ये. आता पुढे काय होणार आहे, किती त्रास देणार आहे सतत तिला? अतिशय मोठा ड्रामा आहे पुढे, खूप मोठा ड्रामा आहे, ज्याच्यामध्ये मी वाट बघत होते खूप दिवस. ज्या गोष्टींची अशी काही घटना घडत आहेत की लोकांनाही वाटेल की अरे अब तो कुछ अलग ही हो गया, काहीतरी वेगळंच झालेलं आहे सिरियलमध्ये. तर असा पुढचा ट्रॅक आहे. तुम्ही सुधारणार वगैरे का, असं काही होणार आहे सिरियलच्या शेवटच्या दिवशी? म्हणजे जरी सुधारली तरी मला माहीत नाही आहे हो, मध्ये काही समजा आज झालं मला रिअलायझेशन काही आणि मी सुधारले तर माहीत नाही, आत्ता तरी नाही आहे. पण मी हे नेहमीच गमतीमध्ये म्हणते, मी सुधारणार निगेटिव्ह रोल ते शिवसिरियलच्या शेवट, हां म्हणजे संपलं मग सगळं. पण माहीत नाही पुढचा ट्रॅक, समजा अजून पुढे असं काही आलं की तिला तिचं रिअलायझेशन होत आहे तर नाही माहीत मला. पण आत्ता तरी असं आहे की खूपच बँगॉन आहे, पूर्ण लोकांना एक मोठा धक्का आहे, शॉक आहे, की जेणेकरून म्हणजे असं लोकांनी अपेक्षितच केलं नसेल की असं काही होईल सिरियलमध्ये. तर आत्तापर्यंतचा ट्रॅक जसा लोकांना आवडला आहे, होपफुली पुढचंही खूप आवडेल. आणि गौरी परत आता घरामध्ये आलेली आहेच, माझी ती सगळी कारस्थानं सुरू असणार आहेत सगळ्याच बाबतीत, प्रॉपर्टी असो, माझा मान हक्क असो, सगळं सगळं, माझ्या मोठ्या सुनेचा मान, ते शेवटपर्यंत लढत राहणार. तिथे ती हार मानत नसते कधी आणि मानणार पण नाही. येस थँक्यू माधवी, थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. खरंच तो इंटरेस्टिंग ट्रॅक आम्हाला बघायचा आहे आणि अजून मजा येईल. पुन्हा एकदा इंटरव्ह्यू करू तेव्हा. नक्की नक्की, प्लीज सोमवार ते शुक्रवार नक्की आमची सिरियल बघा 9:30. खूप प्रेम देत आहे तुम्ही सिरियसली, समोर कॅमेरा आहे म्हणून मी नाही सांगते, पण जेन्युअनली खूप छान प्रतिक्रिया तुमच्याकडनं येतात, तुमचं प्रेम आशीर्वाद. प्लीज आमच्यासोबत असाच राहू द्या. तुमचं मनोरंजन करण्याचा म्हणजे पूर्ण विडा आम्ही उचललेला आहे आणि 200% आम्ही तो प्रयत्न करू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.